हेलो, माइक टेस्टिंग माइक टेस्टिंग, 1 2 3 1 2 3। हेलो 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 हेलो। हेलो 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 हेलो। हेलो माइक टेस्ट। हाँ, ऑडियो व्हिडिओ क्लियर। मित्रांनो, सर्वांचं स्वागत असो एमपीएससी स्टेशन या चॅनलवर। आय होप ऑडिओ व्हिडिओ क्लियर असेल। सुरुवात करूया आजच्या सेशनला। खूप दिवसानंतर असे सेशन येत असतात, थोडा वेळ लागतो, देर आहे, दुरुस्त आहे। 3 तारखेला एक्झाम झाली होती एमपीएससी ग्रुप सी ची, ज्याच्यामध्ये 5 पोस्ट असतात। 2 नव्याने याच वर्षी ऍड झाल्या होत्या, मागच्या वर्षी म्हणजे त्यांनी नोटिफिकेशन दिलं होतं एमपीएससीने। तर 3 एप्रिलच्या झालेल्या एक्झाममधला फीडबॅक असा होता की सर, बाकी सगळे सेक्शन तर ठीक होते, पण जो करंट अफेअर्सचा सेक्शन होता त्याच्याबद्दल 2 फीडबॅक आले की मार्केटमधले जेवढे पुस्तक आहे त्याच्यामधून आले नाही। ठीक आहे, काय कुठून विचारले तेच कधी कळालं नाही, ती घटना घडली कधी तेच कळालं नाही, एक गोष्ट। दुसरी गोष्ट, त्यावेळेस आपण काय करत होतो ते पण कळालं नाही। तिसरी गोष्ट, आता त्याच्या बेसवर पुढच्या 30 एप्रिलच्या होणाऱ्या एक्झाममध्ये आणि 19 जूनच्या होणाऱ्या एक्झाममध्ये आपण कशा प्रकारे स्वतःला परिपूर्ण बनवू शकतो, ॲटलिस्ट करंट अफेअर्स चालू घडामोडी सेक्शनमध्ये। ठीक आहे, तर ते आपण करणार। हां, आणि अजून एक फीडबॅक कसा आला की सर, अच्छा 15 च्या 15 असे करंट अफेअर्स सोडले 100 पैकी, तर 15% लॉस होत होता आणि ते लॉस न व्हावं आणि त्या 1 तासाच्या प्रेशरमुळं खूप जणांनी काही टिक करून आले, त्यामुळं जेवढे मार्क पडत होते ते निगेटिव्हमध्ये गेले। किती जणांचा असा फीडबॅक आहे सांगा पटापट, किती जणांसोबत असं घडलं की एक तर आले नाही करंट अफेअर्स कुठे होते आणि जे टिक केले ते पण चुकले, त्यामुळे नेगेटिव्ह मार्किंगमध्ये गेलो खूप जण। ठीक आहे, आय होप सर्वांचा हा फीडबॅक असेल। सेशन सुरू होण्याच्या पहिले मी म्हणजे सकाळी एक नोटिफिकेशन दिलं आपल्या टेलिग्राम चॅनलवर की आज संध्याकाळी 7 वाजता सेशन आहे, थोडं आता काम होतं म्हणून 15 मिनिटं मी फक्त पुढे केलं। ठीक आहे, तर आय होप हां 15 पैकी 9 चांगला स्कोर आहे। ठीक आहे, पण शेवटी असं झालं की सर एवढं वाचलं, एवढं नोट्स बनवलं, एवढं सगळं काही केलं पण कळालं नाही। आता मी जो तुम्हाला सोर्स सांगणार आहे, तुम्हाला विश्वास बसणार नाही स्वतःच्या डोळ्यावर की सर एका सोर्समधून 15 च्या 15 आले। आणि मी नुसतं असं नाही सांगत आहे की एक नाव बघा आणि हे नाव इथं मॅचअप झालं म्हणून तो प्रश्न आला, नाही, त्याच्यावर क्वेश्चन आन्सर्स मध्ये सेम क्वेश्चन दिलाय तो। मी तुम्हाला परत सांगतोय, तुम्हाला डोळ्यावर विश्वास बसणार नाही, तर विश्वास बसावा म्हणून आजचा सेशन परिपूर्ण शेवटपर्यंत बघा, एकही मिस करू नका। लागलं तर 1 तास जाऊन द्या आत्ताचा, पण पुढचे करंट अफेअर्स तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे। ठीक आहे, हा आता खूप जणांचा प्रश्न इंग्लिश मराठी, प्लीज मराठीवाल्यांना सांगतो आजचे दिवस 1 तास फक्त शांत बसा, तुमचं पण सॉल्व्ह करतो इंग्लिशवाल्यांना, तर आजच्या सेशनमध्ये काहीच प्रॉब्लेम येणार नाही। ओके, तर सर्वांचं स्वागत असो। वैष्णवी पूजा राजपूत, कुंवर सिंग राजपूत काय नाव आहे, कुंवर सिंग राजपूत, मीनाक्षी मॅडम, प्रथम नेहा, पँकी, ओके सुरुवात करूया। ज्यांनी सेशनला अजूनही लाईक केलं नाही त्यांना प्लीज सांगतो की पहिल्यांदाच लाईक करून ठेवा, कारण की तुम्हाला ते येणार आहे, नंतर लाईक करण्याची इच्छा होणार आहे। आणि खाली एक स्क्रोल येत असेल, येतोय का स्क्रोल, हा खूप छोटा झाला का, ठीक आहे सुरुवात करूया। आता दिसत असेल स्क्रोल, इंग्लिशवाल्यांसाठीच फक्त का पूजा मॅडम, थांबा तसंही मराठी म्हणजे महाराष्ट्राचे जेवढे पब्लिशर आहे करंट अफेअर्सचे पुस्तक छापतात ते सगळं करून बघितलं ना तुम्ही, काही फायदा झाला त्याचा, आता तुम्हाला तो फायदा होईल। ठीक आहे, आपले मेंबर्स लगभग आता मी जेव्हा सेशन चालू करत होतो 3991 झाले होते, आपला टार्गेट आहे 5000 चा, लवकरात लवकर आपल्याला तो कम्प्लीट करायचा आहे। ठीक आहे, डंडा डन, ओके कोरोना प्रॉब्लेम, सुरुवात करूया। हा सुरुवात करण्याच्या पहिले 1 मिनिट घेणार, 1 मिनिट पण अर्धा मिनिट, बॅच सुरू झालेली आहे, 19 तारखेला याचा महामॅरेथॉन सेशन होणार आहे, 4 चॅप्टर एकाच वेळेस शिकवणार आहे, लवकरात लवकर कम्प्लीट करून घ्या जे काही तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल। ऍडमिशन घेण्याकरता जे काही तुमचे डाऊट्स आहे
ते सरळ सरळ मला विचारा, फोन नंबर दिलेला आहे लिहून घ्या आत्ताच 9158029555 आणि तलाठीची बॅच मॅथ्स रिजनिंग लवकरात लवकर जॉईन करा, कारण की ती बॅच आणि ही बॅच दोन्ही वेगळी आहे. त्यामध्ये मोघम प्रश्न घेतले जातात, याच्यात म्हणजे त्याच्यात कन्सेप्च्युअल असतात, याच्यात फॅक्च्युअल टाईप बेस क्वेश्चन असतात. तर दोघंही वेगवेगळं आहे, पॅटर्न वेगळा आहे आणि खूप चांगली तलाठी तुम्हाला सांगतोय मी येणार आहे एक्झाम. खूप चांगल्या प्रकारे आपल्याला या एक्झामला सामोरे जायचं आहे. असं नको व्हायला की कोविडमध्ये खूप चांगले गोल्डन चान्स आपले गेले आणि एकही परीक्षा पास झालो नाही. ही परीक्षा पास व्हा फिमेल कॅन्डिडेट्स करतात तर ही सोने पे सुहागा पोस्ट आहे, कारण की नो निगेटिव्ह मार्किंग, नो मेन्स, नो इंटरव्ह्यू, एकच एक्झाम असते, 100 क्वेश्चन, एकच 2 तास दिले जातात, ठीक आहे. आणि याच्यामध्ये 4 सेक्शन आहे, मराठी इंग्लिश. मराठी इंग्लिशचा एक सेशन झाला होता, तो बघून घ्या चॅनलवर, काल परवाच झाला होता. वर्ल्ड बेस्ट तुम्हाला मराठी इंग्लिश करून दिला आणि त्याच्यात आपण एक मूड्स म्हणजे मूड ओळखायचा त्या सेंटेन्सचा, त्या शब्दाचा, तो पण एक पाठ आपण घेतला होता. तसे पाठ उद्यापासून परत कंटिन्यू करूया, ठीक आहे. दंडाडण तर सुरुवात करूया. आता वेलकम सर्वांना, सर्वांचं स्वागत असो. खूप जणांना उत्कंठा लागली असेल की काय आहे, आणि तुम्हाला सांगतो, बिलीव मी, यू म्हणजे यू विल फॉल फ्रॉम द चेअर, ठीक आहे. आणि अजून एक खूप जणांच्या मनात येईल की सर हे आम्हाला पहिल्यांदा का नाही सांगितलं, अरे मलाच नाही माहीत होतं रे, मीच काय सांगू, मलाच आत्ता कळालंय 2 दिवसापूर्वी, त्यामुळे मी सेशन घेतोय, ठीक आहे. तर आता पुढची वेळ आपली जाऊ नये त्याकरता हा आहे, ठीक आहे. सुरुवात करूया. हा पहिला क्वेश्चन होता, टोटल 15 क्वेश्चन दाखवतो इंग्लिश मराठी ओरिजिनल एच डी क्वालिटी पेपर, सगळे ग्रुप ए असो, बी असो, सी असो, पूर्ण इंग्लिश मराठी मध्ये सर्व एच डी क्वालिटी क्वेश्चन पेपर ओरिजिनल ए सिरीज. आणि त्याचे आन्सर की आपल्या एमपीएससी स्टेशन वेबसाईटवर जा किंवा ॲपमध्ये डाउनलोड सेक्शन मध्ये तुम्हाला भेटणार, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. 2007 पासूनचे पेपर दिले, 2022 चालू आहे, ठीक आहे. हा पहिला क्वेश्चन किती जणांना आला याचं उत्तर आय डोंट नो, तुम्ही काय लावलं, पण याचं उत्तर आहे बघा जयंती घोष. इथं पॉइंट पाहिजे, जयंती किंवा जयंती घोष, ठीक आहे, जे काय असेल ते. आता हे पेपरमध्ये कसं आलं ते पहिले दाखवतो. पेपर्सच्या टोटल कटिंग म्हणजे आपल्याला ओरिजिनल कोणत्या महिन्याचं ते न्यूज होती, इव्हेंट होता, घडला होता, त्यावेळेस आपण काय कारभार करत होतो ते तुम्हाला कळणार. हा आला होता जानेवारी 2021 बघा, डेट्सवर नका जाऊ, डेट्स पुढे मागे होतात. कधी कोणत्या पेपरमध्ये 25 तारखेला दिलाय, कधी कोणत्या पेपरमध्ये 28 तारखेला दिलाय, ठीक आहे. त्या डेटवर जाऊ नका, मंथ वाईज चला. तर जानेवारी 2021 मंथ मधली ही घटना आहे, ठीक आहे. दंडाडन पहिले मला आज काहीच प्रश्न विचारू नका, चुपचाप कानात हेडफोन घालून बसा, नसेल तर उठून घ्या आत्ता लगेच, पण शांत बसा अर्धा तास, ठीक आहे. ही न्यूज आली होती, या न्यूजचे काही घेणदेण नाही आपल्याला, ही आली होती तुमच्या पीटी, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन सार्वजनिक, आणि हा वाला क्वेश्चन हा मोघम क्वेश्चन होता, म्हणजे पूर्ण अख्खं वर्षभर ही न्यूज येत होती की कोविडवर कोविडवर कोविडवर, आणि कोविडवर पीएसए प्लांट्स बसवण्यासाठी ऑक्सिजनची कमी कमतरता होत होती, त्यामुळे पीएसएचा फुलफॉर्म फक्त त्यांनी विचारलाय, जास्त कन्सेप्च्युअली त्याची थेरोटिकल काय आहे, कन्सेप्ट काय आहे, अशी यूपीएससी प्रश्न विचारते. एमपीएससी तेवढं डिटेलमध्ये जायचं नसतं, परत परत सांगतोय, एमपीएससी एवढं डेप्थमध्ये जात नाही, टेन्शन घेत नाही, तुम्ही पण घेऊ नका. तर याचं होतं प्रेशर स्विंग ऍडसॉर्प्शन, ठीक आहे. हे कसं हे असे प्रकारचं ते कंटेनर असतो, ओके. दंडाडण हा तिसरं AK-47 खूप चांगला क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन मला असं वाटतं एमपीएससीने कशा प्रकारे टाकला ते कळलं नाही, कारण की ओरिजिनली सर्वात पहिले बातमी, याचं उत्तर आहे अनुप मिश्रा, ओरिजिनली सर्वात पहिले बातमी हे बघा इथं February 2020 दिला होता, February 2020 इथं पण बघा February 2020, ठीक आहे. पेपरची ओरिजिनल कटिंग्स आहे, ठीक आहे. हा पण हा रिपीट झाल्यानंतर 22 2 वर्षानंतर हा परत रिपीट झाला January 2022, ठीक आहे. म्हणजे लगभग February 2020 2022 परत याच्यावर आर्टिकल आलं होतं, ठीक आहे. आपली एक्झाम 3 एप्रिलला होती, तर मे बी आपण असं कन्सिडर करू शकतो की January 2022 न्यूज आहे, ओके. पहिले एकदा बघून घ्या मी काय सांगतोय तुम्हाला, ठीक आहे.
त्याच्यानंतर हे वाले ते आहे मेंबर AK-47. त्याच्यानंतर माय पॅड माय राईट नाबार्डचा नवा उपक्रम कोणत्या, हे बघा प्रश्न एवढे साधे सप्पे सरळ होते. जी हेडलाईन होती ना हेडलाईन न्यूजची पेपरमध्ये, त्या हेडलाईन मध्येच उत्तर होते. म्हणजे जास्त खाली वाचायची जरूरत नव्हती हे तुम्हाला सांगून द्यायचं आहे. जास्त तुम्ही पण तुम्ही कसा अभ्यास करायचा, नोट्स त्याच्यावर कशा बनवायचे ते नंतर सांगतो. पहिले 15 क्वेश्चन होऊन द्या. तर याचं उत्तर होतं त्रिपुरा. हे बघा युनियन मिनिस्टर निर्मला सीतारामन लॉन्चेस माय पॅड माय राईट प्रोजेक्ट इन त्रिपुरा. कधी आली होती? 28 ऑगस्ट 2021. म्हणजे ऑगस्ट 2021 महिन्यातील होती. कळालं? दंडाडन कोरोना प्रॉब्लेम इथपर्यंत, ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक AIR ऑल इंडिया रेडिओ गव्हर्नमेंटचं, याच्यामध्ये पण सेम 28 ऑगस्ट 2021 रोजी ही न्यूज आली होती. एवढं जास्त वाचायचं काहीच जरूरत नाहीये. एवढंच MPSC फक्त विचारणार कुठे, त्रिपुरा विचारलं असतं तर फायनान्स मिनिस्टरच्या आतून झाली हे पण विचारलं जाऊ शकत होतं. आणि माय पॅड माय राईट या थीम बद्दल पण वेगवेगळ्या रीतीने ऑप्शन क्रिएट करून प्रश्न विचारला जाऊ शकत होता. तो आता कशा प्रकारे विचारणार वी डोंट नो, पण त्याचा डेटा आपल्याला फक्त एवढाच लक्षात ठेवायचा, ठीक आहे. अरे सोर्स कुठे सांगतोय ना रे, पहिले बघून तर घ्या की सर्व पेपर मध्ये आलेलं आहे. असं नाहीये की कुठून हे कुठे आणि केव्हा घडलं, ते येत होतं, आपली त्याच्यावर नजर जात नव्हती, ठीक आहे. त्याच्यानंतर खालील पैकी कोणत्या देशामध्ये स्वदेशी मूळ रहिवासी लोकांना सन्मानित करण्यासाठी राष्ट्रगीतातील एक शब्द बदलण्यात आला? तर हे उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. ही पण खूप गाजलेली फॅक्ट होती. हे बघा द हिंदू पेपर मधली January 2021 मध्ये आली होती, ठीक आहे. अजून बघा टाइम्स ऑफ इंडिया मध्ये पण January 2021. आता इथे 8 जानेवारी आहे आणि इथे 1 जानेवारी आहे, तर थोडं पुढे मागे ते होत होतं, ते त्याच्यावर आपला म्हणजे कंट्रोल नाहीये की कधी कोणत्या पेपरमध्ये विचारणार, पण मंथ तोच असणार एवढं सांगतो, ठीक आहे. दंडाडन हे ते ट्रायबल्स लोक, तिथले ओरिजिनल मूळ रहिवासी त्यांच्याकडत्या. सर राज्यसेवेला पण न्यूजच्या हेडिंग मधूनच सगळं दाखवणं थांबवलं, थांबणार आहे अर्धा तास, एवढं का घाई म्हणजे का म्हणजे पेशन्स, ठीक आहे. 30 जून हा तर डायरेक्टली त्याच डेटचा होता. 30 जून 2021 रोजी जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनला कोणत्या देशाला मलेरिया मुक्त, याच्यात तर तुम्ही जर ऑप्शन लावला असता ना, खूप जणांनी बांगलादेश लावला असेल, खूप जणांनी बांगलादेश लावला असेल, खूप जणांनी, कारण की ते वाटूनच आपल्याला वाटतं आणि पहिल्या याच्यात ऑप्शन दिलं. पण याचं उत्तर होतं चायना, ठीक आहे. आणि चायनाबद्दल तर कोणी विचार पण करणार नाही की चायनाला मलेरिया युक्त करणार, ते पण 2022 मध्ये, ठीक आहे. चायना डिक्लेअर्ड मलेरिया फ्री, हेडिंग मध्येच आहे. इंडियन एक्सप्रेस मधली न्यूज आहे January 2021. आता ही 30 जून ची आहे. काही याच्यामध्ये थोडं 2-3 दिवस लेट, तर ते जुलैमध्ये घटना झाली. मग हे बघा हे July 13, ठीक आहे. दंडाना तर एवढाच फरक आहे, 15-1 दिवसाचा फरक असेल पेपर पेपर मध्ये, पण मंथ लगभग तोच सेम असेल, ठीक आहे. त्याच्यानंतर कोणत्या देशाने पहिला आर्क्टिक मॉनिटरिंग उपग्रह Arctica-M हे तर दिलं Arctica-M, तर हे आहे रशिया. नावातच आहे हेडिंग मध्ये बघा, रशिया लॉन्चेज इट्स फर्स्ट आर्क्टिक मॉनिटरिंग सॅटेलाइट February 2021. कळालं? दंडाडन. त्याच्यानंतर द हिंदू मध्ये पण आला, हा कधी आला? मार्च मध्ये. आता हे होतं 28 फेब्रुवारी, त्याच्यानंतर 1 दिवसानंतर लगेच मार्च येतो, एवढाच फरक, बाकी काही नाही. बघा रशिया लॉन्चेज इट्स सॅटेलाइट टू मॉनिटर क्लायमेट इन आर्क्टिक. इथपर्यंत कोणाला प्रॉब्लेम? कोणत्या राज्य सरकारने कॉपर महसीर नावाच्या मासाला राज्य मासा, फक्त हेडलाईन हे होतं आसाम होतं बहुतेक, ठीक आहे. ते बघा नाही सिक्कीम आहे, सॉरी, ठीक आहे सिक्कीम, ओके. हे बघा सिक्कीम डिक्लेअर्स कॅटली, यावेळेस यांनी याचं ओरिजिनल नाव नाही विचारलं, त्याचं ते इंग्लिश नाव विचारलं, लॅटिन नेम. हे आलं होतं September 2021 द हिंदू मध्ये, ठीक आहे. अशा प्रकारचा मासा होता तो. अजून कशात आलं? टाइम्स ऑफ इंडिया मध्ये September 2021.
इथं 19 तारखेला आलं आणि यांच्यामध्ये पण 19 तारखेला आलं. तर सिक्कीम गव्हर्नमेंट डिक्लेअर्स कॅटली ऍज अ स्टेट फिश. ठीक आहे, दंडाडन. त्याच्यानंतर इंडो पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षा आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी 3 देश एकत्र आले होते, इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया. आणि त्याचं शीर्षक काय होतं, एवढंच. काय होतं, कुठे घडलं, काय त्याचा कन्सेप्ट होता, काहीच नाही, एकदम नुसतं हेडलाईन. तर हे होतं अकूस, AUKUS. कधी विचारलं बघा, इकॉनॉमिक टाइम्स मध्ये US, UK, ऑस्ट्रेलिया लॉन्च न्यू ट्रायलेटरल इंडो पॅसिफिक अलायन्स टू काउंटर, इथं दिलंय बघा. ऑस्ट्रेलियन सप्टेंबर 2021. कळालं? पुढचे अजून कोणते पेपर मध्ये आलं, टाइम्स ऑफ इंडिया मध्ये, इथं दिलंय बघा, अकूस, AUKUS दिसत इथं. मी इथं खाली क्वेश्चन मार्क करतोय, सप्टेंबर 2021, सप्टेंबर महिन्याची ही न्यूज. काल इथपर्यंत थोडेच क्वेश्चन राहिले. आता द बॅटल ऑफ रेझांगला या पुस्तकाचे लेखक कोण, का विचारला हा क्वेश्चन, कारण की आपले त्यावेळेसचे होम मिनिस्टर, आपले डिफेन्स मिनिस्टर, याचं उत्तर आहे कुलप्रीत यादव. हे बघा, अ न्यू बुक टायटल, आणि ही पेपर मधली न्यूज या पुस्तकाच्या चेहऱ्यासोबत ऑथर सोबत दिलेलं आहे. पब्लिश ऑन 28 सप्टेंबर 2021, द बॅटल ऑफ रेझांगला. का घडलं हे, कारण की त्यावेळेस 120 इंडियन सोल्जरनी इंडो चायना वॉर मध्ये जेव्हा भाग घेतला होता तेव्हा फाईट केली होती, आणि त्याच्याबद्दलचं पुस्तक. का, कारण की डिफेन्स मिनिस्टर त्यावेळेस, हे बघा, डिफेन्स मिनिस्टर दिसत आहे, कोण होते डिफेन्स मिनिस्टर त्यावेळेस, राजनाथ सिंग. तर ते गेले होते ते ट्रिब्यूट देण्याकरता. सो राजनाथ पेज होमेज टू फॉलन सोल्जर्स ऑफ बॅटल रेझांगला. तर ही महत्वाची न्यूज होती. कोणते आपल्या देशाचे PM असो, डिफेन्स मिनिस्टर असो, होम मिनिस्टर असो, तर हे जेव्हा कुठेही कोणत्याही घटनेकरता जातात तर ती न्यूज बनून जाते, नॅशनल न्यूज. तर याच्यावर आपलं लक्ष पाहिजे. हे नोव्हेंबर 21 मध्ये आला होता, बुक त्याच्यापूर्वीच पब्लिश झाली होती. ठीक आहे, त्यानंतर भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांची खालीलपैकी कोणत्या देशाच्या संरक्षण, म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे, डिफेन्स मिनिस्टर ते पण भारतीय, दुसऱ्या देशाच्या, खूप मोठी गोष्ट आहे, कॅनडा. हे बघा, त्रेडेव नेम्स अनिता आनंद ऍज अ डिफेन्स मिनिस्टर इन कॅबिनेट टाइम्स ऑफ इंडिया October 2021. इकडं पण बघा, इंडियन एक्सप्रेस मधली न्यूज, हु इज अनिता आनंद, कॅनडाज न्यू डिफेन्स. हेडलाईन मध्येच उत्तर आहे, जास्त डेपली खालच्या वाचायची जरूरत नाही, त्यामुळे मी पण घेतलं नाही, ते अशा दिसतात October 2021. कळलं? सर लास्ट मध्ये सांगा न्यूज पेपर कोणतं, न्यूज पेपर करायचीच नाही तुम्हाला जरूरत, सगळं सांगतो मी. अजून सेशन खूप मोठं बाकी रे. ऑटोमोबाईल्स साठी आशियातील सर्वात लांब हाय स्पीड ट्रॅक, एशियाज लॉंग आहे, आणि एशियाचा आहे, भारताचा नाही आहे, त्यामुळं ही महत्वाची न्यूज बनते. तर हे इंदोर मध्ये, इंदोर कुठे येतं, मध्य प्रदेश मध्ये, बघून घ्या. एशियाज लॉंगेस्ट हाय स्पीड ट्रॅक फॉर ऑटोमेटिव्ह टेस्टिंग इनॉग्रेटेड इन इंदोर. डायरेक्ट हेडलाईन मधून प्रश्न आहे का नाही, डायरेक्ट हेडलाईन मधून प्रश्न आहे का नाही. ही June 2021 मध्ये. ठीक आहे, दंडाडन. अजून एक बघा, एशियाज लॉंगेस्ट हाय स्पीड, नाव विचारलं असतं ते पण दिलं असतं, नॅट्रॅक्स नाव होतं त्याचं, नॅट्रॅक्स. द हाय स्पीड ट्रॅक इन इंदोर वॉज व्हर्च्युअली इनॉग्रेटेड बाय युनियन मिनिस्टर प्रकाश जावडेकर, महाराष्ट्राचेच आहे आपले. टाइम्स ऑफ इंडिया मधली न्यूज, 3 जुलै 2021. ठीक आहे, त्याच्यानंतर कोणत्या राज्याने ILGMS नावाचे पोर्टल, आता हे कशाबद्दल पोर्टल आहे ते नाही विचारलं, साधा सरळ सोप्पा विचारलं, हे पोर्टल कोणी लॉन्च केलं, मॅटर क्लोज. केरळा, बघा केरळा, हेडलाईन बघा, केरळा पोर्टल फॉर सिटीजन्स टू ऍक्सेस सर्व्हिस ऑफ पंचायत अनविल्ड. हे पंचायत राज बद्दल होत. ठीक आहे, सप्टेंबर 2021 पेपरचं नाव. त्याच्यानंतर केरळा डिस्प्लेसेस डोअर स्टेप डिलिव्हरी ऑफ द गव्हर्नमेंट सर्व्हिसेस IITF. हे बघा, याचा फुल फॉर्म पण विचारू शकत होते, इंटिग्रेटेड लोकल गव्हर्नन्स मॅनेजमेंट सिस्टम ILGMS, गव्हर्नमेंट केरळाचे चीफ मिनिस्टर, November 2021. कळालं? दंडाडन, फायनान्शियल एक्सप्रेस पेपर मध्ये भारतीय प्राणी सर्वेक्षण, आणि हे ही न्यूज खूप महत्वाची होती, असे 100 वर्षात घडलं नव्हतं, ही घडली होती. आतापर्यंत GSI ची जेवढे काही चेअरमन होते, अध्यक्ष होते, ते सर्व मेल मेंबर होते,
पहिल्यांदा फिमेल कॅन्डिडेट, त्याच्यावर लक्ष आपलं गेलंच पाहिजे होतं. तर याचं उत्तर होतं धृती बॅनर्जी. हे बघा टाइम्स ऑफ इंडिया मध्ये फर्स्ट वुमेन चीफ ऑफ जेएसआय इन 100 इयर्स, 5 ऑगस्ट म्हणजे ऑगस्ट महिन्यातील 2021 ची ही न्यूज. तेव्हा आपण काय करत होतो, गोट्या खेळत होतो, राईट. ओके, नेक्स्ट. फेमिना या मॅग्झिन मध्ये पण आलं होतं फॉर द फर्स्ट टाइम, कारण की फेमिनिस्ट मॅग्झिन्स आहे, ठीक आहे. तर इन इट्स 105 इयर एक्झिस्टन्स जीएसआय, आता इथे बघा, इथं त्यांनी फेमिनामध्ये 105 वर्ष सांगितले, इथं त्यांनी 100 वर्ष सांगितले. तर इथं एमपीएससी असं जे थोडं पुढे मागे आहे फॅक्ट त्या तिथे विचारणार नाही, सरळ सरळ नॉर्मल विचारलं. ऑगस्ट महिन्यातील न्यूज ह्या त्या आहे, ठीक आहे, ढंडाडन. ओके, नेक्स्ट. इमा मॅकियन, शेवटचा प्रश्न आहे 15वा, ही एकाच ऑलिम्पिकमध्ये 7 पदे जिंकणारी पहिली जलतरणपटू आहे, म्हणजे स्विमर, 7 पदक एका ऑलिम्पिकमध्ये. हा प्रश्न यायलाच पाहिजे. तर ही कोणत्या देशाची होती बघा, तुम्हीच सांगा मला. ऑलिम्पिक चॅम्पियन इमा मॅक्सन, सेम टू सेम नाव आहे हे बघा इथं, इमा मॅक्सन, ठीक आहे. इन रिअल लाईफ चेकआउट ब्रेथ टेकिंग फोटोज ऑफ ऑस्ट्रेलियन स्विमर, नावातच ऑगस्ट 2021 दिसलं. जास्त काही डेपली जावं लागतंय आपल्याला, मला एवढा वेळ लागला ना मित्रांनो हे सगळं शोधायला, तुम्हाला खरं सांगतो जान जाते जान. आता हे तर झालं नुसतं, म्हणजे आता जर सेशनला मी 100% पार्ट म्हणलं तर हा 25% पार्ट झालाय, मेन पार्ट आता 75% वाला रिव्हील होणार आहे. तर 15 च्या 15 क्वेश्चन दाखवले, आता तुम्हाला सोर्स दाखवतो आणि सिंगल सोर्स दाखवतो. आणि आता तुमचे जे डाऊट्स आहे ना की सर कोणता पेपर वाचायचा, आणि एवढं रोज उठून पेपर वाचायचा आणि त्याचे नोट्स, काही जरूरत नाही रे, फ्री ऑफ कॉस्ट आहे आपल्याला. जर ज्यांना पैसे भरायचे असेल त्यांच्यासाठी पण व्यवस्था आहे, ज्यांना ऍप डाउनलोड करून करायचं त्यांचं पण व्यवस्था आहे, ठीक आहे. तर तुम्हाला सांगतोय की सगळी ती मेहनत त्यांना करून द्या, आपलं काम आहे फक्त वाचून घ्यायचं, पटपट 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 नोट्स बनवून ठेवायच्या. आता याची नोट्स कशी बनवणार, सपोज हे मला एक न्यूज भेटली त्यांनी दिलेली, आपण काय करणार, ऑस्ट्रेलिया, त्याच्यानंतर याचं नाव इमा मॅकियन ट्यूमर 7 मेडल्स इन ऑलिम्पिक, बस 4 गोष्टी लिहिल्या मॅटर क्लोज. एखादी 5वी गोष्ट खाली वाचून जर आपल्याला आठवली दिसली तर तीच ऍड करायची. जास्त डेपली मग या कोणत्या देशाची आहे, किती वर्ष वय होतं, त्यांनी कोणती पुस्तक लिहिलेली आहे का, हे सगळं आता नाही विचारत एमपीएससी डिटेलमध्ये जाऊन, ठीक आहे. 4-5 गोष्टी फक्त करा, आणि जर आली सुद्धा ना तर बाकीचे ऑप्शन्स एलिमिनेट करून आपण करू शकतो. हे कळालं तुम्हाला, मंथली सगळं सांगतो, थमा रे थमा, सगळे 7व्या महिन्यातले करा तुम्ही. ते इंग्लिशमध्ये म्हण एक बॉर्न इन 7th मंथ, एवढी काही का, थांबा जरा, ठीक आहे. आता 2 मिनिटं परत एकदा, नवीन बॅच 8 ते 9 मंगळवारी 19 तारखेला याचं मॅरेथॉन आहे, त्याच्यापूर्वी घेऊन टाका ऍडमिशन आणि ही तर घ्या तलाठी. नंतर एक्झाम आल्यावर मग सर माझा सिलेबस कम्प्लीट होईल का, मग असं होईल का, तेव्हा करण्यापेक्षा आत्ता घ्या, जस्ट सुरू झाली, ठीक आहे. दंडणार मागचे सर्व सेशन्स तुम्ही बघू शकतात, वेबसाईट वर जा एमपीएससी स्टेशन, किंवा ऍप ऍप तर डाऊनलोड करून घ्या, जॉईन करायचं नाही करायचं तर नंतर विचार करू ना, प्ले स्टोअर ऍप आहे ना फ्री ऑफ कॉस्ट, ठीक आहे, त्याच्यात डाऊनलोड सेक्शन आहे, मी अपडेट करत असतो, ठीक आहे दंडणार. हा, आणि बाकीचे पण आहे, बाकीचे विषयाचे पण कोर्स मी दिलेले आहे. आता सुरुवात करूया, थोडंसं डेटा दाखवतो तुम्हाला मी. हे टोटल 15 च्या 15 क्वेश्चन दिसतात तुम्हाला, ठीक आहे, 15 च्या 15 क्वेश्चन हे त्याचे पहिले मूळ शब्द आहे. ही न्यूज विचारली होती जानेवारी 21, ही टोटल ऑल 21 मध्ये कुठून कुठे येत होती, सार्वजनिक ते पीएसआय पीएसए, त्याच्यानंतर फेब्रुवारी मध्ये पहिल्यांदा लॉन्च झाली, एक्झाम आली म्हणजे सॉरी ते घटना घडली, त्याच्यानंतर ती जानेवारी 2022 मध्ये रिपीट झाली पेपरमध्ये, 30 जून 2021 ची घटना जून महिन्यात आली, त्याच्यानंतर जुलै महिन्यामध्ये पण काही पेपरमध्ये रिपीट झाली असं येते. द बॅटल ऑफ राजगंधा हे पब्लिश झालेलं पुस्तक आहे आणि त्याच्यानंतर हे राजनाथ सिंह यांनी ट्रिब्यूट दिलं. त्याच्यानंतर ऑटोमोबाईल्स वाला इंदोरचा ते प्रश्न जून मध्ये काही याच्यात जुलै मध्ये आलं सप्टेंबर असं, हे काही काही फिक्स होतं, फेब्रुवारी महिन्यातच घडलं, सप्टेंबर सप्टेंबर.
जर मी टोटल चेक केलं, टोटल जर मी चेक केलं तर मला असा डेटा कळतो की मंथ बिफोर एक्झाम 3 एप्रिलच्या डेटचा सर्वात जास्त प्रश्न जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर 2021 या 5 महिन्यातून विचारलं गेलं. कळालं? ह्या डेटा बघा तुम्ही, इथं बघा सर्वात जास्त जानेवारी, जानेवारी ठीक आहे, त्याच्यानंतर सप्टेंबर बघा. मी कलर चेंज करू का? सप्टेंबर 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 जून जून ऑगस्ट हे मधले जे पीरियड आहे ना, मधले या 5 महिन्यातून सर्वात जास्त प्रश्न आहे. टोटल प्रश्न किती 5 महिन्यातून सांगू तुम्हाला. मी लिहिलं होतं हे डेटा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 प्रश्न, म्हणजे 15 मधून 10 प्रश्न या 5 महिन्यावर आहे, मधला मधला जो पीरियड आहे. ठीक आहे, म्हणजे पेपर आधीच सेट झालेला होता का? नाही, पेपर कुठे आधी सेट झालाय? जानेवारी महिन्यापर्यंत विचारलंय, एप्रिलमध्ये एक्झाम होती. ठीक आहे, काही काही तर असं आहे की फेब्रुवारी महिन्यामध्ये पण ती न्यूज होती. ठीक आहे, डंडाडन. आता हे तर सगळं हिस्ट्री झाली, अभी क्या करे वो बताओ सर, ये तो होत नाही की बात तो कोई भी बताता. ठीक आहे, आता नीट ऐका, रेडी आहात आता सर्वजण? एकदा सांगा, थम इम्प्रेशन देऊन सांगा लाईक करून, किती जण रेडी आहात? अबे लाईक फक्त 21, 60 जण आपण लाईव्ह आहोत, लाईक फक्त 21, असं नका करू राव. 30 एप्रिलचे एक्झाम्स करता हे महिने आपल्याला इम्पॉर्टंट असणार आहे. या 5 महिन्याला कठ्ठा चिठ्ठा एकत्र करून पाठ करा. कसं पाठ करायचं, कशा नोट्स करायच्या, मी ते स्वतः तुम्हाला सांगणार आहे. आता वेबसाईटवर घेऊन जातो, तिथून सांगतो. ठीक आहे, 30 एप्रिलचे महिने लिहून घ्या, पटकन पटकन लिहून घ्या. पेन वही नसेल तर उठा लगेच, आळस नका करू रे, उठ जल्दी, चल ले पेन पेपर हात में, लिखो जल्दी. ठीक आहे, लिहिलं दंडाडन. आणि 19 जूनच्या राज्यसेवेचे एक्झाम्स करता ऑगस्ट पासून जानेवारी पर्यंत हा मधला जो पीरियड आहे तो करायचा आपल्याला. आणि हा जानेवारी फेब्रुवारी पर्यंत जरी तुम्ही केलं तरी चालेल. ठीक आहे दंडाडन. हे बघा, बाकीचे 1-2 महिने प्लस मायनस, पण हे महिने तर झालेच पाहिजे तुमच्याकडून. ओकेच, 19 जून राज्यसेवा एक्झाम असणार आहे. जर पुढे मागे एक्झाम झाली तर आपण तसं अपडेट करूया तुम्हाला. स्क्रीनशॉट काढला, यस 49 लाईक आहे. ओके ठीक आहे, मग मी ते अपडेट नसेल झालं. ओके दंडाडन, आता येऊया आपल्या महिन्याच्यावर ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता. आणि आता येणार आहे मजा की सर इतका तो ठीक आहे, सर बताओ ना कितना तडपाव गया, राईट? जीके साठी सगळं सांगणार सगळं सांगणार सगळं सांगणार दंडाडन. अच्छा मला एक सांगा, पेपरमध्ये आज 2-3 ठिकाणी आलं होतं की पुण्यामध्ये लगभग लगभग 39.5 म्हणजे 40 टेम्परेचर झालं होतं, आणि विदर्भामध्ये तर विचारूच नका 45-46 एवढं टेम्परेचर वाढत आहे. म्हणजे एसी शिवाय तुम्ही राहू शकतात हे 5-6 वर्षानंतर सांगणं चुकीचं होईल, राईट? जे कोणी कोपऱ्यात बसले तिकडं नागपूर तिकडच्या साईडला तर इकडं या, थोडं पुणे वगैरे थंड असतं. ठीक आहे, आता हा पहिला प्रश्न होता तुमचा. ठीक आहे दंडाडन, याचा जयती घोष होतं उत्तर. ओके आता बघा, ही न्यूज जानेवारी 26 जानेवारी 2021 जयती घोष, UN's हाई लेवल ॲडवायझरी बोर्ड ऑन इकॉनॉमिक सोशल अफेअर्स. आणि हा प्रश्न ऑलरेडी झाला होता त्यांच्या रोजच्या रोज 20 करंट अफेअर्स वर क्वेश्चन. हे बघा GK टुडे, आणि तसाच्या तसा प्रश्न आहे. विच इंडियन इकॉनॉमिस्ट हॅज बीन चुजन टू बी पार्ट ऑफ UN हाई लेवल ॲडवायझरी बोर्ड ऑन सोशिओ इकॉनॉमिक चॅलेंजेस इन पोस्ट कोविड 19 वर्ल्ड. इंग्लिशमध्ये बघा,
विच इंडियन इकॉनॉमी हैज बीन अपॉइंटेड अ यूएन हाई लेवल एडवाइजरी बोर्ड फॉर सोशियो इकॉनॉमिक चैलेंजेस इन पोस्ट कोविड 19 वर्ल्ड. सेम डेटा आणि इथं बघा त्याच्याबद्दल नोट्स. दिस क्वेश्चन इज अ पार्ट ऑफ करंट अफेअर्स डेली 20 एमसीक्यू सीरीज. म्हणजे मी तुम्हाला सांगणार की तुम्ही असा डेटा वाचायचा आणि त्यावर रोजच्या रोज प्रश्न सॉल्व्ह करायचे आणि त्याच्या नोट्स बनवायचे. कसं करायचं मी सांगतो, पहिले बघून घ्या. टोटल 15 क्वेश्चन विचारलेले सेम याच्यातून. AK-47 अनुप मिश्रा इंडियन 10 फेब्रुवारी मध्ये ही न्यूज कव्हर झाली होती. सेम याच्यामध्ये अनुप मिश्रा फोटो पण दिला होता. प्रश्न बघा, माय पॅड माय राईट त्रिपुरा करंट अफेअर्स टुडे हेडलाईन 29 ऑगस्टच्या याच्यातली इथं दिलंय बघा. युनियन मिनिस्टर त्रिपुरा हेडलाईन मध्येच राऊंड ऑफ केलंय. माय पॅड माय राईट प्रोजेक्ट इनिशिएटिव्ह ऑफ नाबार्ड वॉज लॉन्च रिसेंटली इन विच स्टेट. सेम टू सेम क्वेश्चन आहे का नाही त्यावेळेस झालेलं त्या दिवशी. दंडाडन दिस क्वेश्चन इज अ पार्ट ऑफ करंट अफेअर्स डेली 20 एमसीक्यू. सगळं सांगतो मी कसं कुठून फ्री ऑफ कॉस्ट हे डाउनलोड करायचं ते पण सांगतो, थांबा ना जरा. त्याच्यानंतर कोणत्या देशामध्ये मूळ रहिवासी ऑस्ट्रेलिया हे बघा करंट अफेअर जानेवारी 2021 ऑस्ट्रेलिया मेक चेंजेस टू इट्स नॅशनल अँथम. जास्त डेपली जायची गरज नाही, हेडलाईन मध्ये काम होतं. 30 जून 2021 मलेरिया मुक्त हे बघा चायना सर्टिफाईड मलेरिया मुक्त ही न्यूज, त्यांनी न्यूज बद्दल इन्फॉर्मेशन दिली होती. आणि हे बघा इथं पण दिलंय क्वेश्चन बघा, विच एशियन कंट्री वॉज डिक्लेअर मलेरिया फ्री बाय द हेल्थ ऑर्गनायझेशन. चायना. सेम टू सेम क्वेश्चन. मी परत एकदा सांगतोय, ऑल पेपर्स ग्रुप ए असो बी असो सी असो प्री असो मेन्स असो सर्व क्वेश्चन ओरिजिनली इंग्लिश मध्ये येतात एमपीएससी कडे. मग एमपीएससी कमिशन त्याला मराठीमध्ये कन्वर्ट करते. त्यामुळे तुम्ही कधी पण बघा इंग्लिशमध्ये ओरिजिनल क्वेश्चन दिसतो आणि मराठीमध्ये त्याच्यात चुका झालेल्या दिसतात, कारण की ते कन्वर्जन करताना झालेल्या चुका असतात. कळालं? दंडाणन कोणत्या देशाने आर्क्टिक मॉनिटरिंग आर्टिका एम रशिया लॉन्च फर्स्ट आर्क्टिक मॉनिटरिंग ही न्यूज कव्हर झाली. प्रश्न बघा, विच कंट्री हॅज लॉन्च सॅटेलिका आर्टिका एम. शब्द दिसला हा प्रश्न त्यांनी दिला होता त्यांच्या टेस्ट सिरीज मध्ये एमसीक्यू सिरीज मध्ये जी फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. ठीक आहे दंडाणन. त्याच्यानंतर कोणत्या राज्य सरकारने कॉपर महसूल हे बघा विच स्टेट हॅज डिक्लेअर्ड कॉपर महसूल विच इज लोकली नेम कॅटली ऍज अ स्टेट फिश. सिक्कीम. ओरिजिनल उत्तर. याच्या डेट्स तुम्ही जाऊन बघा. ठीक आहे त्याच्यानंतर इंडो पॅसिफिक ओकुस नावाचाच आहे बघा हेडलाईन. ओकुस न्यू सिक्युरिटी पार्टनरशिप फॉर इंडो पॅसिफिक याच्यात तिन्ही नाव दिले, युनायटेड किंगडम युनायटेड स्टेट आणि ऑस्ट्रेलिया. ऑकुस. दंडाडन ओके. द बॅटल ऑफ रेझोंगला हे बघा रेझोंगला विच वॉज सीन इन द न्यूज रिसेंटली इज लोकेटेड इन विच स्टेट. लडाख. पण याच्यावर राजनाथ सिंग याच्याबद्दल दिलं होतं. ठीक आहे त्याच्यानंतर विच रेझोंगला माउंटेन पास लडाखमध्ये झालं. त्याच्यानंतर भारतीय वंशाच्या अनिता आनंद इंडियन ओरिजिन लीडर बिकम्स कॅनडाज न्यू डिफेन्स मिनिस्टर ही न्यूज त्यांनी पब्लिश केली होती. आणि याच्यावर प्रश्न बघा, इंडियन ओरिजिन पॉलिटिशियन अनिता आनंद हॅज बीन अपॉइंटेड एज डिफेन्स मिनिस्टर ऑफ विच कंट्री. सेम टू सेम प्रश्न आहे. यू विल फॉल इन लव विथ दिस न्यूज. जसेचे तसे प्रश्न. आणि एक वेळेस होतं समजून घेतो, दोन वेळेस होतं समजून घेतो. अबे 15 च्या 15 वेळेस झालंय ना, 20 क्वेश्चन असते तर 20 च्या 20 आले असते. दंडाणन त्याच्यानंतर ऑटोमोबाईल साठी आशियातील सर्वात लांब हायस्पीड ट्रॅक June 2030 झाली होती. करंट अफेअर्स स्टुडंट हेडलाईन हे बघा नॅट्रॅक्स नॅशनल ऑटोमोटिव्ह टेस्ट ट्रॅक्स. मे बी त्यांनी लॉंग फॉर्म पण विचारला असता. हायस्पीड ट्रॅक किती किलोमीटरचा आहे? 11.3. टेस्टिंग इनॉग्रेटेड इंदोर MP. आला का नाही? आणि याच्यावर त्यांनी प्रश्न असा विचारला होता ऍपमध्ये, पीतमपूर वेअर एशियाज लॉंगेस्ट हायस्पीड टेस्ट ट्रॅक नॅट्रॅक्स हॅज बीन इनॉग्रेटेड इन विच स्टेट. मध्य प्रदेशच्या इंदोरमध्ये. इथं दिले बघा इंदोर नोट्समध्ये. सगळं सांगणार आहे, फ्री आहे सगळं, सब कुछ दुंगा. अरे तुम्ही माझेच कॅन्डिडेट आणा, मी कशाला तुम्हाला पैसे भरायला लावू? ठीक आहे त्याच्यानंतर भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्थेच्या संचालकपदी धृती बॅनर्जी. ठीक आहे हे बघा धृती बॅनर्जी 6 ऑगस्टला फर्स्ट वुमेन ऑफ डायरेक्टर ऑफ GSI. दंडाणन
इमा मॅकियन एकाच ऑलिम्पिकमध्ये 7 पदे. हे बघा, हु इज द फर्स्ट फिमेल स्विमर टू विन 7 मेडल्स इन सिंगल ऑलिम्पिक इव्हेंट. डायरेक्ट कट्टुकट क्वेश्चन, त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन. दिस क्वेश्चन इज अ पार्ट ऑफ करंट अफेअर्स डेली 20 MCQ सिरीज. दंडाडन. आता तुम्हाला दाखवू मेन आयडिया कसे करायचं, कसं जायचं हे बघा. अच्छा, हे सगळं नंतर बघू. आता तुम्हाला वेबसाईटवर घेऊन जातो. गुगल, गुगलवर लिहायचं तुम्ही बघा काम करायचं. जीके टुडे, सपोज आज आज बघूया, आज काय 17 एप्रिल, 16 एप्रिल कालचा दाखवतो. 16 एप्रिल 2022 गेलो. पहिली आली बघा, एक क्विज येते डेली करंट क्विज. हे डेली करंट क्विज आणि हे हेडलाईन्स. पहिले हेडलाईन्स बघूया. हे अशा हेडलाईन्स येतात, दिसतंय तुम्हाला. इंडिया इकॉनॉमी वर्ल्ड, इंडियामधले 4 इकॉनॉमी हे वर्ल्ड हे कळालं तुम्हाला. हा, आता याच्यात काय आहे काय नाही त्याच्या आत जाऊन बघायचं कंटेंटमध्ये. ठीक आहे, ते कंटेंटमध्ये क्लिक केल्यावर येतं. आणि डेली क्विज हे बघाया, डेली क्विज 5 क्वेश्चन. आता नेपच्यून मिसाईल सिस्टम विच वॉज सीन इन रिसेंट न्यूज इज असोसिएटेड विथ विच कंट्री. दिसतंय, मोठं करून दाखवू. तर ते आहे येमेन, सौदी अरेबिया, युक्रेन. तर हे युक्रेनचं आहे, त्याच्याबद्दल ह्या नोट्स आलं. हे असाच प्रश्न येणार डायरेक्टली. तर आपल्याला करायचं काय, आपण काय करायचं बघा. याचं कसं आहे, डायरेक्ट तुम्हाला जर असं एक एक सिंगल डे द्यावं लागेल फ्रीवाल्यांना, काय करावं लागेल असं एप्रिल 16 एप्रिल 17 असं जावं लागेल. जसं आहे बघा, करंट अफेअर्स, करंट अफेअर्स मध्ये गेलोय बघा. हे आजचं 16 एप्रिल, रिलॅक्सेशन इन एक्सपोर्ट प्रमोशन कॅपिटल गुड्स. महाराष्ट्र, अच्छा महाराष्ट्राचं आहे बघा, MTS ट्रॅकिंग सिस्टम क्लिक करा, त्याच्याबद्दल सगळी इन्फॉर्मेशन, सगळी ओव्हरव्यू, नीड फॉर. हे एवढं करायची जरूरत नाही, हे UPSC डिटेल मध्ये येतं. मेन मेन काय करायचं, महाराष्ट्र मायग्रेशन ट्रॅकिंग सिस्टम MTS चा फुल फॉर्म कशा करता आहे, कोणी केलं, वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट ऑफ स्टेट गव्हर्नमेंट. बस, कोणत्या डिपार्टमेंट कडून असणार आहे हे MPS आपल्याला करता कामाचं आहे. कोणाकरता आहे, व्हल्नरेबल सीझनल मायग्रंट वर्कर्स, त्यांच्याकरता. बस एवढीच न्यूज आपल्याकरता कामाकरता आहे. ही न्यूज झाली, अशी प्रत्येक डेली ही न्यूज येते बघा. 16 एप्रिल 16 एप्रिल थोडं खाली गेलं ना, इथं 1 2 3 असतं बघा, मग 15 येणार. 16 16 16 16 झाले, थोडं पुढे जातो, मग हे बघा 15 एप्रिल तमिळनाडू इक्वेलिटी डे ऑन आंबेडकर बर्थ इन्स. असं पण येऊ शकतं, इक्वेलिटी डे मनवणारा कोणता स्टेट आहे तमिळनाडू, त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन त्याच्या आत जायचं. जास्त डेपली जाऊ नका, तिथल्या तिथे वाचून घ्या फक्त. हे झालं तर तुम्हाला असं मागे मागे जाऊन पूर्ण महिने कव्हर करावं लागेल. पण ज्यांना डायरेक्टली एवढं नको, PDF फॉर्मॅट पटपट 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 वाचून करायचं तुम्हाला मेन 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 मेन, त्यांनी मग कसं करायचं, इथे जायचं करंट अफेअर्स मध्ये आणि याचे PDF डाउनलोड करायचे. जसं आहे बघा, GK टुडे PDF मंथली, 100 100 रुपयाचे PDF बघा मंथली. हे बघा, एप्रिल 2022, मार्च, आपले महिने कोणते, ऑगस्ट महिन्यापासून इथून सुरुवात करायची, ऑगस्ट 2021, मग इथून सगळं आहे. हे असं पण जाऊ शकता तुम्ही, फ्री ऑफ कॉस्ट आहे. पण आता तुम्हाला असं एक एक करून पुढे मागे करणं जमत नाही, तर डायरेक्ट तुम्ही डाउनलोड करू शकता ते. ठीक आहे, डाउनलोड आणि त्याच महिन्यावर, सपोज ऑगस्ट महिन्यावर हे क्विज, या क्विज झालेले. हे बघा टोटल क्विज बघा, 20 20 क्वेश्चनचा क्विज आहे, कधी कधी जास्त पण आहे. मराठी नाही, मराठीमध्ये नाही आहे, मी काहीच करू शकत नाही कारण की मराठी याच्यातलं येतच नाही आहे. नॅशनल लेवलवर जाते आजकाल MPSC आता थोडं. ठीक आहे, इथं ई बुक्स भेटतील तुम्हाला सगळं करंट अफेअर्स. बघा 150 रुपये 100 रुपये डायरेक्टली हे पण डाउनलोड केलं तरी चालतं तुम्हाला, याच्यावर क्विज पण आहे. आता हे बघा, करंट अफेअर्स PDF फेब्रुवारी 2022 ऍड टू कार्ट व्ह्यू कार्ट, याच्यात सगळं भेटणार, क्विज पण भेटणार आणि करंट अफेअर्स पण भेटणार. जाऊन द्या ना, 6 महिन्याचे किती जाणार, 1000 रुपये जाणार, 1200 रुपये जाणार, नाहीतरी मार्केटमधून 300 300 रुपयाचं पुस्तक आणता तुम्ही, त्याच्यातलं एकही प्रश्न पडत नाही. इथून पडतो की नाही तुम्हाला प्रश्न, 15 च्या 15 सोर्स दाखवले तुम्हाला, जेवढे त्यांनी सांगितले त्याच्यात लगेच नोट्स बनवा. आता मी नोट्स कसं बनवणार, हे बघा हे झालंय. आता याच्यातलं बघा, नॅशनल टाइम रिलीज स्टडी यूज ऑफ बायो डिझेल इन डिझेल लोकोस, कर्नाटका इंटिग्रेशन डे. हे झालं, आता मी याचे नोट्स बनवणार. कर्नाटका चीफ मिनिस्टर आहे, काही कामाचं नाही. हा, कोणाची आहे बघा, श्री, मी मोठं करतो याला, श्री सिद्धलिंगा स्वामी ऑफ तोंटा दर्या मुट्स
बर्थ ऍनिव्हर्सरी इन गडाख. तर एमपीएससी असं विचारणार कोणाच्या नावाने कोणत्या स्टेटने इंटिग्रेशन डे साजरा केला, कर्नाटका किंवा हे टोटल नाव मोठं विच एवढं टोटल नाव नाही देणार, ते क्वेश्चन मध्येच देणार, ऑप्शन मध्ये फक्त स्टेटचं नाव विचारणार. हे आपले नोट झाल्या. अशा दिवसातल्या किती न्यूज होतात? आठ, आठ न्यूज होतात ऍव्हरेज मध्ये एका दिवसाच्या. आठ न्यूज किती महिने? दहा महिने पकडा तुम्ही, दहा महिन्याचं करा. एका दिवशी आठ, आठ ते अडीचशे, दोनशे पकडा महिन्यामध्ये, आणि आठ महिने पकडा, आठ दोन्ही सोळा, पंधराशे न्यूज झाल्या. पंधराशे न्यूज मध्ये फक्त नावं लिहायची आपल्याला, जसं मी ते स्विमरच्या चार सेंटेन्स लिहून दाखवले. पंधराशे न्यूज झाल्या आणि त्याच्यावर रोजचे वीस वीस क्विज लगेच सॉल्व्ह करायच्या, कळालं? एवढं जरी किरणा अख्ख्याच्या अख्ख तुम्हाला लक्षात राहील, एक्झाम मध्ये आठवेल की अरे आ ये पढाता या काय, ये पढाता या काय. आणि डिक्टो मार्क इतरांपेक्षा तुम्ही जास्त एज मिळू शकतात. या पंधरा मधून तुम्हाला बारा तेरा जरी पडले ना, तुमचा कट ऑफ असा वाढतो लगेच. ठीक आहे सर, पेज मराठीमध्ये ट्रान्सलेट करता येते ना? ते होणार नाही, करून बघितलं मी, ते होत नाही बघा. जसं मी तुम्हाला सांगतोय बघा, हे छोटं केलं एक मिनिट, हा याला आहे ना तुम्ही ट्रान्सलेट इन, इथं ऑप्शन असतो बघा, ते करून बघितलं ते येत नाही, ते येत नाही. ते कधी असतं? जेव्हा विकिपीडिया असतं ना, विकिपीडिया, जसं विकिपीडियामध्ये जातो मी बघा, पे डिया इंडिया लिहितो महाराष्ट्र, ठीक आहे, इथं महाराष्ट्र गेलो ते तिथं येतं, ते आता प्रत्येक साईडवर येत नाही. इथं तुम्हाला खाली गेल्यावर लेफ्ट हँड साईडला बघा, इथं लँग्वेज येतो मराठी, आता हेच मराठीमध्ये, पण इन्फॉर्मेशन पण चेंज होते. हे इथं येतं मराठी, तसं येत नाही ते, ठीक आहे. आणि आपल्याला काय करायचंय? आपल्याला फक्त ती न्यूज कव्हर करायची. आपण नाही करू शकत एवढं, अरे आपल्याला बाकीची काम आहे, गर्लफ्रेंड के साथ घुमने जाना आहे, फॅमिली को टाइम देना आहे, दोस्तों को टाइम देना आहे, एवढं टाइम आहे का आपल्याकडं? त्यांना काम करून देणं जिकी टुडेला, पैसेच पे करायचे ना आपल्याला, आणि फ्री ऑफ कॉस्ट पण आहे, मग थोडी जास्त मेहनत घ्या. जर डायरेक्ट एकाच पीडीएफ मध्ये बंच नाही पाहिजे तुम्हाला तर, राईट, तर त्यांना काम करून द्या ना, आपलं काम फक्त वाचून घे ना बास, मॅटर क्लोज. पृथ्वी परिक्रमा हे बघा, बाकी सगळं ऑथेंटिकेट आहे, अभिनव पृथ्वी परिक्रमा सगळं घ्या, पण एकही प्रश्न आला नाही. पुढच्या वेळेस जर असंच रिपीट झालं तर करणार काय? आणि आपल्याला नॅशनल न्यूज कव्हरेज पाहिजे, ठीक आहे. यांचं ऍप पण आहे, प्ले स्टोअरवर ऍप पण आहे. याचं ऍप बघा, एक लिंक होती बघा, एक काम करा ना, असं लिहा तुम्ही जीके टुडे ऍप लिंक, हे बघा प्ले स्टोअर, हे जीके टुडे ई बुक्स कोर्सेस अँड मॉक टेस्ट, इथून तुम्ही इन्स्टॉल करा, ठीक आहे. दंडाणन क्वेश्चन रीड करायचे, मराठीमध्ये लिहून घ्यायचे, तुम्हाला ज्याच्यामध्ये लिहून घ्यायचं त्याच्यामध्ये लिहा, पण ती न्यूज तुमची कव्हर झाली पाहिजे. आणि आपण पेपर वाचताना एवढं नाही देऊ शकत ना लक्ष, रोजच्या रोज, रोज कोण टाइमपास करत बसणार तो? आणि हे बघा, मी परत सांगतो, माझा याचा काही संबंध नाही आहे, मला जो सोर्स सांभाळला मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आता तुम्हाला ते घ्यायचं नाही घ्यायचं, करायचं नाही करायचं, तुमचा विषय. माझं काम होतं तुमच्यापर्यंत चांगल्यातला चांगला सोर्स, सिंगल सोर्स आणून द्यायचा. हे पण करो, हे पण करो, हे बी करो, नाही होणार वो पॉसिबल, बाकी बी सब्जेक्ट है. ॲपमध्ये रोज न्यूज येणार, पण काय जरूरत आहे ॲपमध्ये? मी काय म्हणतो, हे रोजच्या रोज वाचा ना तुम्ही. एक काम करा मग, तुम्ही नाही जमत ना, हफ्त्यामध्ये सॅटर्डे संडे तर बसू शकतात. सॅटर्डे संडे किती होतात? सहा सात दिवस होतात, ठीक आहे. सहा सात दिवसात, एकाच दिवसात दोन तासात बसून होऊन जातं तुमचं काम सगळं. हे बघा ना, आता मी सपोज मी मेन याच्यावर गेलो, करंट अफेअर्स, हे काय डेली करंट अफेअर्स क्विज आणि हे सगळं करंट अफेअर्स, हे करंट अफेअर्स एप्रिल सोळा, सोळा एप्रिल ना कालचे न्यूज, एक दिवसा लेट येतं नाही, तर सोळा एप्रिलची किती के बघून घ्या. आणि एका दिवसात बसून असं एक पेज पुढे जाऊन टूवर क्लिक करून हे पुढचे न्यूज, परत थ्रीवर क्लिक करून पुढचे न्यूज, असे किती असणार आहे लिहून घ्या. मेन 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 लॅपटॉप असेल तर वर्ल्ड बेस्ट, मोठं होतं, ठीक आहे, कळालं? खूप चांगला सोर्स देतोय मी हा, प्लीज इतरांपर्यंत आजच्या सेशनची लिंक पोहोचवा. नाही एमपीएससी पास झाले तुम्ही चालेल एखाद्या वेळेस,
पण ऍटलीस्ट एमपीएससी करत असताना दुसऱ्यांना केलेली मदत तुमच्याकरता पुण्याचा साठा जमा होईल, ज्याचा उपयोग पुढच्या जन्मी एमपीएससी तुम्ही पास होऊ शकता. ठीक आहे, तर थोडी इतरांना हेल्प करा, ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते. ठीक आहे, आता तुम्हाला कोणा काही डाऊट जिंदगीत बोला, हे बॅच पण बघून घ्या, वर्ल्ड बेस्ट बॅच आहे. सेशनच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे ऑलरेडी. तर करंट अफेअर स्विच अगोदरचे सोडवते, तर सगळे अगोदरचे किती मागे जा तुम्ही, 2020 घ्या, 2019 घ्या, किती मागे जा, पण तेवढी जरूरत नाही ना आपल्याला. ठीक आहे, सगळं फ्री ऑफ कॉस्ट आहे. तलाठीबद्दल काय सांगू, ऑलरेडी सेशन घेतलेलं मी तलाठीवर कस, अरे तुम्ही येण्याची जत्रा यूट्यूब मध्ये गेलो, हे बघा व्हिडिओ सेक्शन हे दिसतंय तुम्हाला, तलाठी 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 कुठे गेला कुठे गेला कुठे गेला कुठे गेला कुठे, हे मिशन तलाठी बघितलं, हे मिशन तलाठी दिसतंय तुम्हाला, मोठं करू. हे काय ओपन झालं, एक मिनिट, हे बघा मिशन तलाठी, हे कर्सर सारखं होतं बघा दिसतं राईट हँड साईडला. त्याच्यानंतर 81 डेज ची राज्यसेवा स्ट्रॅटेजी, ही पण बघा, याच्यात सगळे पॉइंट्स कव्हर करा. आणि काल परवाच एक सेशन झालं होतं मराठी इंग्लिश, खूप चांगलं खूप चांगल्या रीतीने मी आज सेशन घेतलाय, याच्यातला कव्हर आपल्याला करायचा आहे. उद्या परत दुपारी 12 वाजता सेशन होईल, रोज आपल्या नॉर्मल टाइम युट्यूबचा दुपारचा 12 आहे. आज संडे असल्यामुळे लेट उठलो मी, आरामात हे काम करण्यात मला टाइम लागला, त्यामुळं आज संध्याकाळी 7 वाजता घेतलं, 7:15 घेतलं. थँक्यू सर सो मच, तुम्ही टेन्शन दूर केलं इकॉनॉमिक्स अँड करंट अफेअर्स, खरंच आभार. नाही मी तुम्हाला, हे बघा मी 4-5 दिवसापासून सांगत होतो तुम्हाला उद्या उद्या उद्या, बट श्रद्धा अँड सबुरी, देर आहे दुरुस्त आहे चलेगा, पर ऑथेंटिकेट पाहिजे, क्वालिटी पाहिजे, क्वालिटी. ठीक आहे सर, एक मंथ पीडीएफला 100 रुपीज का, यस तुम्ही तुमचं त्यांनाच पे करा. आणि त्याच्यावर काहीतरी असं पण आहे की एक सोबत पूर्ण वर्षाचं घेतलं तर 1500 रुपयामध्येच भेटतं, 1500 नाही जास्त कमी आहे, 950 रुपयालाच भेटतं, तसे 1500-1200 रुपये होतात. आणि क्यूज सोबत क्विज 150 रुपयाला आहे, तर तसं पण आहे त्यांच्याकडे ऑप्शन अवेलेबल. हे बघा दाखवतो, हे जर असं डायरेक्टली पेमेंट केलं ना, कसं करू मी, हे बघा काट, तर डायरेक्ट आपलं एक कूपन पण काहीतरी आहे, हे डाउनलोड ॲपची लिंक आहे इथं, प्रिंटेड बुक्स, हे बघा करंट अफेअर्स लास्ट 12 मध्ये बघा, तसे 3600 रुपये होतात, पण हे 2400 रुपयामध्ये सगळं भेटतं तुम्हाला, क्विज पण आणि करंट अफेअर्स पण. हिंदीमध्ये पण आहे, ज्यांना हिंदी पाहिजे, पण हिंदी नका घेऊ, इंग्लिशच ठेवा. दंडाणन ओके, असं पण आहे डायरेक्टली. ठीक आहे सर, तलाठी मॅथ्स रिजनिंग ऑल टाइप्स घ्या ना, सगळेच घेतोय, पूर्ण कोर्स लॉन्च केलाय तुमच्याकरता. विकासपीडिया चांगला आहे का, सगळं चांगलं आहे, पण ते नंतर, हे बघा विकिपीडिया विकासपीडिया या सगळ्या गोष्टी नंतर क्रिएट होतात, म्हणजे आधी तुम्हाला ती न्यूज तर माहित पाहिजे. आता इमा मॅक्सनला यांनी ऑस्ट्रेलियन स्विमर 7 गोल्ड मेडल्स मिळाले ऑलिम्पिकमध्ये, मग तुम्ही टाईप करणार इमा मॅक्सन विकासपीडिया किंवा विकिपीडिया, त्याच्यानंतर तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटणार, आणि ती एवढी डिटेलमध्ये असणार की ती जरूरत नाही आपल्याला. पण त्याच्या आधी इमा मॅक्सन नावाचं काहीतरी घडलं होतं घटना, ते तुमच्या डोक्यात कशी आकाशवाणी होणार, ती आकाशवाणी होण्याचं माध्यम आहे हे जी के टुडे. ठीक आहे दंडाणन सर, आता नोव्हेंबर 2022 एमपीएससी ग्रुप सी ची एक्झाम होती, त्या होईल त्यात कधीपासून करंट अफेअर्स ते नंतर सांगतो, पण हे ऑगस्टचे करून घ्या पहिले, त्या नोव्हेंबर करता तुम्ही जानेवारी सिलेक्ट करा, जानेवारी 22 फेब्रुवारी 22 मार्च 22 जानेवारी पासून कव्हर करा ॲटलीस्ट. ठीक आहे सर, तुम्ही दिलेली राज्यसेवेची स्ट्रॅटेजी फॉलो करता, येस 100 ईच अँड ईच सेक्शन सबसेक्शन इंग्लिश प्लस मराठी दोन्हीमधून तुम्हाला सांगितले, विथ ऑल इंग्लिश अँड मराठी नोटबुक, बाकीच्यांनी बघून घ्या 81 डेज स्ट्रॅटेजीज. सर कोर्स नाही परवडत आम्हाला, फ्री लेक्चर घ्या ना,
आम्ही गरीब स्टुडंटसाठी, अरे फ्रीमध्ये तर सगळंच देतो, आजचा पण सेशन फ्रीमध्येच आहे रे, आता हे 150 रुपये 100 रुपये माझी नाही ना, हे त्या जीके टुडेची आहे, आता हे पण मी कसं पे करू तुमच्यासाठी, आणि मी एक वेळेस पे पण करून टाकणार, पण ते अलाउड नाही ना मला देणार तुमच्यासाठी, तुमच्या तुम्हाला सर्वांना, म्हणजे मी तर डाउनलोड करून टाकणार, मला काय ईमेलने मी तुम्हाला देणार, पण मला जेलमध्ये जावं लागेल, हे माझ्या घरचं थोडी आहे की माझ्या मित्राचं, यार भैया दे देना अपने स्टुडंट आहे ठीक आहे सर, मी तुमच्या सेटचा कोर्स जॉईन करणार आहे, यस करा संतोष मॅडम, तुमचं ते मला आलं पण की फेल ट्रान्झॅक्शन म्हणून तुम्ही पे करणार होते पण पे नाही केलं, तो डेटा आलाय माझ्याकडं ठीक आहे दंडानंद, तुम्हाला काहीही प्रश्न आले काही सरळ फोन करा, मी बैठा हूं इधर, और अगर नहीं आता इसमें से कुछ मी हूं ना रिस्पॉन्सिबल, आय विल बी अकाउंटेबल, जेव्हा पेपर होईल 30 तारखेचा आणि याचा काय म्हणतात 19 जूनचा मी त्यावेळेस सेशन घेणारच ना, तेव्हा तुम्ही मला प्रश्न विचारा, सर तुमच्या हिशोबाने आम्ही सगळं केलं तर नाही आलं, कसं येत ते मी सांगतो, इकॉनॉमिक्स एवढं चांगलं पुस्तक दिलं तुम्हाला मी इंग्लिशचं, आतापर्यंत होत नव्हतं, सायन्सचं एवढं चांगलं रवी भूषण सरांचं पुस्तक दिलं, पॉलिटी लक्ष्मीकांत आहेच, करंट अफेअर्सचा मॅटर सॉल्व्ह झाला, मॅथ्स रिजनिंग मी घेतोच आहे, 5 सेक्शन तुमचे एवढे परफेक्ट होता ना, हिस्ट्रीला मारा ना गोळी, हिस्ट्रीचं इनपुट आउटपुट किती भंगार आहे, किती तुम्ही करा येतच नाही ठीक आहे सर, तलाठी मॅथ्स रिजनिंग साठी म्हणत आहे फ्री, अरे सगळंच फ्री कसं देऊ, मेरे को भी पेट है, मेरे बायको रोज बोलती शॉपिंग को चलो, तर काय करणार मग मी ठीक आहे, आणि फीस किती माफक आहे, काहीच नाही, 60 चॅप्टर आहे टोटल, तुम्ही हिशोब लावा ना, एक एक दिवसात एक एक जरी चॅप्टर घेतले तरी 60 दिवस जातात हो, आणि प्लस प्रॅक्टिस सेशन इंग्लिश ग्रामर साठी, ते तर मी स्वतः घेतोय कोमल मॅडम, तुम्हाला तेवढेच मोजके टॉपिक करायचे, 7-7 टॉपिक सांगणार इंग्लिशचे एक आणि मराठीचे एक, त्याच्यातूनच प्रश्न, बाकीचे आले नाही आले तथाच तू, तसं ती तुम्हाला ट्रिक पण सांगितली कशी सॉल्व्ह करायची, तो सेशन जाऊन बघून घ्या ठीक आहे, आता निघू, संडे आज बाहेर जायचा जेवणाचा प्रोग्राम आहे ठीक आहे, तर पुण्यामध्ये कोणाकोणाला यायचं असेल तसा मी विचार केला नाही, पण तुमच्या समोरच आता मी चेक करतो, त्याचं नाव काय आहे, झोमॅटो ना, झोमॅटो चेक करूया, वेज रेस्टॉरंट नाही, ऑर्डर ऑनलाईन, डायनिंग डायनिंग आउटमध्ये जाऊया, सर्वात बेस्ट बघूया कोणतं जवळचं चांगलं आहे, रामादान स्पेशल न्यूली ओपन, न्यूली नको, याच्यात आपल्याला ओपन नाव आणि याच्यात फिल्टरमध्ये, फिल्टरमध्ये कुठे गेला फिल्टर, कुसिन रेटिंग, याच्यामध्ये फक्त आपल्याला प्युअर व्हेज पाहिजे, आपण प्युअर व्हेज आहे ठीक आहे, सर्वात जास्त रेटिंग बघा महाराजा भोज, खूप मोठी आहे, बोर आहे, दर्शन 4.9 किलोमीटर फ्रॉम हिअर, कंटिनेंटल चायनीज मेक्सिकन, बानेर पुणे, नॅचरल आईस्क्रीम, इथं नंतरचे हे बघूया, हे नवीन वाटते मला, दर्शन 7:30 हे बरं वाटतंय, थोडं दिसायला पण चांगलं दिसतंय ठीक आहे, पावभाजी, माइंडस्टोन सूप, चला चॉकलेट मुसी, फिल्टर कॉफी, तर कोण कोण येणार सांगा इथे पटापट, आता 8 वाजले 9 वाजेपर्यंत मी पोहोचू शकतो तिथे, जे जे पुण्याचे आहे ते इथं जॉईन करू शकतात आपल्याला ओके, तर ॲपवर राज्य सेवासाठी फ्री जीएस टेस्ट द्या ना, ऑलरेडी मी दिलेली आहे करंट अफेअर्सची टेस्ट, कोर्सेस सेक्शनमध्ये बघून घ्या, एरिया कोणता आहे हे काय दिलं नाही इथं, MJ5 इन बानेर ठीक आहे, सर तुम्ही मॅथ्स रिजनिंग खूप छान शिकवतात आम्हाला समजते ओके विशाल दंडाडन, चला भेटूया, मला पण जाऊन द्या, मला पण रेडी व्हायचं आता ठीक आहे, मुलाला पण मलाच रेडी करावं लागतं, स्वतःला पण मलाच रेडी करावं लागतं, बायको म्हणते तुम्ही तुमचा आणि तुमचा मुलगा गोंधळ घाला, बायकोला तयार व्हायला 2 तास लागतात, आम्ही 5 मिनिटात तयार होतो, आणि ऍक्च्युली ही कहाणी प्रत्येकाची आहे, ते जग जाहीर आहे, त्याच्यात काही एवढं हे वाद नाही आहे ठीक आहे, आलोच मग ठीक आहे, चला भेटूया, पुन्हा एकदा जाताना प्लीज सेशनला लाईक करा, आपला सबस्क्रायबर 5000K लवकर झाला पाहिजे ठीक आहे, ते होणार आता 4000 लगभग झालेले आहे ठीक आहे,
आणि उद्या 12 वाजता परत इंग्लिश मराठी साठी आपण भेटूया. ठीक आहे, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.